जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील माळवागत या 3000 लोकवस्तीच्या गावातील पारधी समाजाने 60 कुटुंबासह जंगलाचा आश्रय घेतला आहे. उन्हाचा पारा 45 डिग्रीवर पोहोचला असल्याने लहान मुलांना मरण यातना सहन कराव्या लागत आहे. त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असल्याने गाव सोडून जंगलात यावे लागले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर आरती फुफाटे जंगलात पोहोचल्या. त्यांनी फासे पारधी समाजाच्या व्यथा जाणून घेतल्या. बिड्यावर अन्याय अत्याचार मानसिक व शारीरिक शोषण असह्य झाले. त्यामुळे माळवागत या गावातील पारधी समाजाने 60 कुटुंबासह मूळ गाव सोडून जंगलाचा आश्रय घेतला आहे. अत्याचारामुळे गावातील मुलीने आत्महत्या देखील केली आहे. या व्यथा ऐकून डॉक्टर फुफाटे व्यथित झाल्या. हा प्रश्न आहे महागाव तालुक्यातील माळवागत या गावातल्या पारधी समाजाच्या खासे पारधी समाजाच्या लोकांची. आता ही बातमी 4-5 दिवसापासनं पेपरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे. तर नक्की काय आहे याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी काल मी यांच्या बेड्यावर गेली होती. तर जेव्हा मी त्यांची वस्तुस्थिती महिलांबरोबर विचारली त्या महिलांनी मला सांगितलं, म्हटलं तुम्ही माळवागत गाव सोडून इथे का जंगलात राहायला आले, तर त्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली त्या वस्तुस्थितीवरून असं जाणवते की तिथे महिलांवर अत्याचार, अन्याय, विनयभंग, लैंगिक शोषण या त्रासाला कंटाळून त्यांना ते गाव, माळवागत गाव सोडून इथे यायचं, म्हणजे या जंगलामध्ये राहायचं काम पडलं असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांचं म्हणणं आलं की ताई म्हणे आम्ही त्या गावामध्ये 100 वर्षापासून आम्ही राहतो आहे, आमच्या पिढ्या आजोबा पणजोबा तिथेच गेलेल्या, आम्हाला काही आवडलं नाही ते गाव सोडायला, पण दगड ठेवून आम्हाला ते गाव सोडण्याचं काम पडलेलं आहे, म्हणजे सोडावं लागलं. कारण इतके त्यांच्यावर मारहाणीचे केसेस, शिवीगाळ, ए पारधी तू कुठे चालला, कुठे चालली तू, असं बोलून त्या महिलांना पुरुषांना हिनवला जायचं, आपण तुम्ही आदिवासी आहात हे असं सगळं बोलून त्यांना रोजच्या रोज असा मानसिक छळ, शारीरिक छळ, असा सगळ्या छळातून त्यांना जावं लागलं. आणि त्या काल मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या मुलींनी, महिलांनी अक्षरशः रडून मला सांगितलं व्यथा त्यांच्या, म्हणे ताई आम्हाला म्हणे तिथे जायला परत सांगू नका, म्हणे आम्ही त्या गावामध्ये जाणार नाही, कारण आमच्यावर एवढे अतिप्रसंग झालेले की कौटुंबिक आमच्याकडे वाद निर्माण झालेला आहे. आणि आम्ही तर म्हणे एखादे आमच्या मुलीला वगैरे अतिप्रसंग झाला त्या कारणाने आम्ही त्या मुलीला घरातसुद्धा घेत नाही, इतकं आम्ही त्यांच्या ते आम्हाला पाहुल्या गेलं नाही. एका मुलींनी त्याच्या त्या कारणाने आत्महत्यासुद्धा केलेली आहे. आणि यांनी एक आणखी सांगते, यांनी महागाव ठाण्यात ठाणेदाराकडे रिपोर्ट FIR दर्ज केलेला आहे, पण त्यांनी एकतर्फा नेहमीसारखं त्याच्यावर निर्णय झालेला आहे. आणि त्यांना तिथे कुठे सुरक्षतेची भावना त्या माळवागत गावामध्ये नसल्यामुळे या सगळ्या महिला, त्यांचे पुरुष मंडळी सगळे ते गाव सोडून जंगलामध्ये राहतात. आता जंगलाची वस्तुस्थिती अशी आहे की तिथे वीज नाही, एक तलाव आहे, ते दूषित पाणी तलावातलं पाणी पितात आणि त्यांचं आरोग्य एकदम म्हणजे ढासाळलेलं आहे. कालच हे 2-4 अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.